परस खेडा येथे पोलिसांनी गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकला। यावेळी 20,000 किमतीचे नाशवंत रसायन पोलिसांनी जागीच नष्ट केले। फर्दापूर पोलीस स्टेशन हद्दी पळसखेडा येथे एका ठिकाणी गावठी हातभट्टी दारू तयार करण्याची जोरदार तयारी चालू असल्याची माहिती खबरांमार्फत पोलिसांना मिळाली असता सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अंमलदार अण्णासाहेब गवळी व रवींद्र बागुलकर पळसखेड येथे जाऊन गावठी दारू अड्ड्यावर अचानक धाड टाकली असता यात पोलिसांच्या धाडीत मिळून आलेला मुद्देमाल व रसायन पोलिसांनी नष्ट केले। फर्दापूरचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे हे अवैध व्यवसाय करणाऱ्यांसाठी कर्दनकार ठरलेले आहेत। त्यांच्या या धाडसी वृत्तीचे फर्दापूरकरांकडून कौतुक होत आहे। फर्दापूर तालुका सोयगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे बाळू गणेश चव्हाण राहणार पळसखेडा हा पाझर तलावाच्या कडेला एका शेतामध्ये गावठी हातभटीत दारू तयार करीत असल्याची माहिती खबऱ्यांकडून पोलिसांना मिळाली असता विनाविलंब सदर ठिकाणी छापा टाकून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। यावेळी 20,000 रुपये किमतीचे नाशवंत हातभट्टी दारू रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल अण्णासाहेब गवळी व रवींद्र बागुलकर करीत आहेत। आता पोलिसांचा जरब वाढला असून गावरान दारू व देशी दारू वाल्यांचे चांगलेच धावे दणाणले आहेत।